प्रमाणे याही वर्षी संभाजी आरमारच्या वतीनं मोठ्या भक्तिमय वातावरणात शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला सलाबाद प्रमाणे याही वर्षी संभाजी आरमारच्या वतीनं शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला यावेळी शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शिवप्रेमी मावळ्यांना संबोधित करताना श्रीकांत डांगे यांनी दहा नोव्हेंबर सोळाशे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा खात्मा केला शिवरायांच्या या तेजस्वी पराक्रमाची संपूर्ण जगभर ख्याती पसरली आणि हिंदवी स्वराज्याचा पाया भरभक्कम झाला मराठी माणसाचा आत्मविश्वास तर दुनावलाच पण मराठी माणसाची मान देखील अभिमानानं ताट झाली दिल्ली दरबारी मराठा या शब्दाची प्रचंड जरब बसली या प्रसंगाने शिवरायांच्या सूक्ष्म नियोजन आणि अनोख्या युद्ध कौशल्याचा जगाला परिचय झाला शिवरायांसोबत वीर जिवाजी महाले संभाजी कावजी सारख्या मावळ्यांनी देखील मोठा पराक्रम गाजवला त्यामुळं आज आपण ताटमान करून स्वाभिमानानं जगतोय असं प्रतिपादन त्यांनी केलं दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा खात्मा करण्याच्या उद्देशाने आलेल्या अफजलखानाचा वध करून हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं होतं जो अफजल खान विजापूर दरबारामध्ये विडा उचलला होता की छत्रपती शिवाजी महाराजांना संपवून हिंदवी स्वराज्य धुळीस मिळवणार त्या अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी त्यांना मृत्यू दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम त्यासोबतच स संभाजी कावजीसारखे मावळे असतील वीर जिवाजी महाले असतील या सगळ्या मावळ्यांनी अतिशय मोठा पराक्रम दाखवला आणि जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एका वेगळ्या युद्ध कौशल्याचं दर्शन घडवलं एका वेगळ्या युद्ध नेतेची प्रचिती जगाला करून दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हजारो वर्ष भारतीय माणसाला मराठी माणसाला प्रेरणा देत दे राहणार आहे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम नाही तर या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले डावपेच असू द्या त्यांनी केलेलं नियोजन असू द्या याचा जागतिक युद्धशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो प्रत्येक मराठी माणसाला अभिमान मा वाटावा असा आजचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या दिवशी अफजल खान आणि कृष्णाजी भास्कर भास्कर कुलकर्णी या स्वराज्य स्वराज्यद्रहांचा वध करून हिंदवी स्वराज्य दश दिशाला वाढवलं होतं या दिवसाची आठवण म्हणून प्रतिवर्षी संभाजी आरमारच्या वतीनं शिवप्रताप दिन साजरा केला जातो यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे प्रमुख राजेश पाटील शहर प्रमुख सागर ढगे युवासेना शहर प्रमुख अर्जुन शिवसिंगवाले जिल्हा संघटक अमित कदम शहर उपप्रमुख सिद्ध कोळी प्रवीण मोरे राम वाघमोडे रवी वाघमोडे सुधाकर करणकोट द्वारकेश बबलादिकर प्रदीप मोरे यांच्यासह समस्त संभाजी आरमारचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दनानून गेला